नमस्कार रेवती रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उपासाचे बटाट्याचा किस करणार आहोत. त्याच्यासाठी मी 3 बटाटे घेतलेले आहे. आता ते आपण सोलून घेऊया. आता या बॉक्स मध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे बटाटा काळा पडणार नाही. आता हे आपण त्याच्या वरती लावूया. आता हे बटाटा किस साठी मी मोठी किसणी घेतलेली आहे. आता आपण या बटाट्याला असं लांब लांब किसून घेऊया. हे पाण्यामध्ये छान आपण बुडवून घेतलेलं आहे. आता हे याचं पाणी काढून घ्यायचं. आणि हे एक टॉवेल किंवा असं काही कापड घ्यायचं आणि त्याच्यावर हे पसरवून घ्यायचं. असंच आपण बाकीचं किस पण पसरवून घेऊया. पेपर नॅपकिन घालून ह्याचं पाणी शोषून घेऊया. छान हे सुकलं पाहिजे पाणी. हे पहा ओलसर झालेलं आहे, पाणी सुकलं गेलेलं आहे. पूर्ण पाणी असं काढून घेऊया. तेल तापत ठेवलेलं आहे. आता तेल छान तापलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपण बटाट्याचा किस टाकूया. छान हलवून घ्यायचं. मोठाच गॅस ठेवायचा. आता हे हाय गॅसवरच ठेवलेलं आहे मी आणि छान हलवत राहायचं. क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. क्रिस्पी झालेले आता हे काढून घेऊया. या तेलामध्ये आपण पावाटीभर दाणे घालूया. 3 बटाटे घेतलेले आहेत, त्याच्यासाठी पावाटीभर दाणे सफिशियंट आहे. आता याला छान तळून घेऊया. हे दाणे झाले आपले, पाहू शकता. आता हे आपण जो बटाट्याचा किस केला आहे त्याच्यातच घालूया आपण. तेल निथळून घ्यायचं. कढईच्या शेवटी कॉर्नर आणायचं आणि तेल निथळून घ्यायचं आणि दाणे काढायचे. आता एका भांड्यामध्ये मी हे बटाट्याचा किस आणि दाणे काढून घेते. तेल जे होतं ते कागदाला निघून गेलेलं आहे चिकटून. आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. एक चिमटीभर आपण तिखट घालूया. तिखट नाही घातला तरी चांगला लागतो. एक पाव चमचा आपण पिठी साखर घालतो आहे. आणि ह्याला असं वरती खालती करून मिक्स करून घेऊया. पहा छान क्रिस्पी झालं आहे आणि तितकंच टेस्टी पण झालेलं आहे. आपला उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे. असा नक्की तुम्ही पण करा. तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.